नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। सहज योगामुळे व्यक्तिविकास व त्याबरोबर आत्मिक व नैतिक अधिष्ठान प्राप्त होऊन सामाजिक विकास देखील झपाट्याने होतो, असे प्रतिपादन नीती आयोगाचे माजी अध्यक्ष गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सचे कुलगुरू नामवंत अर्थतज्ज्ञ राजीव कुमार यांनी केले। श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित सहज योग आजचा महायोग या सहजयोग साधनेच्या चैतन्यमय सोहळ्यात ते बोलत होते। डॉक्टर राजीव कुमार म्हणाले, सहजयोगाचा साक्षात्कार होणे अजिबात कठीण नाही। 5 मे 1970 निर्मला देवी यांनी सर्व धर्माचा सार असलेला सहजयोग मानवजातीला दिला। मनुष्य जीवनातून अतिमानव बनणे हा जीवनाचा उद्देश आहे। या मार्गामुळे समाज, शहर, राष्ट्राचा उद्धार होईल। गृहस्थ जीवनात राहून आपण सहजयोग करून प्रगती साधू शकतो। हा योग धर्मनिरपेक्ष असून जगातील सर्व देशात त्याचा परिणाम दिसून येतो। भारत ही योगभूमी आहे। आपण हा योग करावा, प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे। त्यामुळे भारत विश्वगुरु बनणार आहे। आपण आत्मसाक्षात्कार करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। अशोक चव्हाण यांनी आत्म्याने परमेश्वराला जाणणे असा हा मार्ग आहे, असे सांगून मार्गाची सविस्तर माहिती देत सर्वांकडून प्रात्यक्षिक करून घेतले। त्यामुळे हजारो साधक साधनेत रमून गेले। चंद्रताई चलवारे यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर राजीव कुमार, सौ कुमार, विनीता शंकर, दिल्लीचे देशराज कुंडल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य व गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार, महेश हिरे, DCP चंद्रकांत खांडवी, मुंबईच्या इन्स्पेक्टर श्रीमती कोल्हे, शिवसेना नेते सुधाकर बडगुजर, प्राध्यापक अशोक चव्हाण, वर्षा भालेराव, अनिल भालेराव, नगरसेवक मुन्ना हिरे, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका अत्रे, सहजयोग नाशिक केंद्राचे काळेकाका तलवारे आदींचे सहजयोग परिवारातर्फे स्वागत करण्यात आले। प्रारंभी धनंजय धुमाळ व लता धुमाळ यांनी गणेशवंदना गोंधळ सादर केला। त्यानंतर नृत्याद्वारे गणेशवंदना सादर झाली। नाशिकसह 20 देशातून हजारो साधक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।